रिपब्लिकन रिक्शा चालक मालक संगठन कोनगांव स्टैंड प्रमुख जयदेव मुकादम व सभी रिक्शा चालकों द्वारा मकर संक्रांति के उपलक्ष्य में सत्यनारायण की महापूजा का आयोजन किया गया था। कोनगांव के कई भाविकों ने महापूजा और प्रसाद का लाभ उठाया। शंकर प्रासादिक भजनी मंडल द्वारा भक्तिमय भजन गीत संगीत का भी कार्यक्रम किया गया। इस अवसर पर रिपब्लिकन रिक्शा चालक मालक संगठन के संस्थापक अध्यक्ष प्रहलाद यादव, कल्याण शहर अध्यक्ष विलास गायकवाड़, स्टैंड प्रमुख जयदेव मुकादम, उप स्टैंड प्रमुख अरविंद आगरखे, खजिनदार पांडुरंग चौहान, सचिव मदन क्षत्रिय, अच्छेलाल यादव, विलास पाटिल सहित आदि कार्यकर्ता पदाधिकारी उपस्थित रहे। जी वार्ता के लिए दीनानाथ कदम की रिपोर्ट। रिपब्लिकन रिक्शा टैक्सी यूनियन कोंडगांव रिक्शा स्टैंड के वती आज या ठिकाणी चांगला असा कार्यक्रम पूजेचा कार्यक्रम आयोजित केला। त्यानिमित्त वारकरी संप्रदायाची लोक आमची रिक्षा टॅक्सीवाले सर्व लोक इथं आले आणि त्यांनी खूप असा चांगला कार्यक्रम इथे केला। त्याबद्दल या स्टँडच्या सर्व लोकांना आणि इथल्या ग्रामस्थांना, कल्याणकर नागरिकांना मकर संक्रांतीच्या निमित्ताने आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो। आपल्या रिपब्लिकन रिक्षा टॅक्सीच्या महा संघटनेला आजच्या या सत्य मकर संक्रांतीच्या दिवशी हार्दिक शुभेच्छा। आज मी इथे आर टी ओ कार्यालयाच्या वतीने आणि आमचे डेप्युटी आर टी ओ प्रधान साहेबांच्या वतीने आणि एक वैयक्तिक विलास साहेबांचा एक मित्र म्हणून उपस्थित आहे। तेवढा माझा अधिकार नाही की तुम्हाला काही त्याच्यात सांगायचं, परंतु एक कार्यालयाच्या वतीने म्हणून एवढं सांगू शकेल की इथे आपला प्रत्येकजण हा सगळ्यात आधी प्रवासी आहे। कारण का रिक्षा ज्यावेळी चालवत असता, परंतु त्यानंतर तुम्ही रिक्षा सोडल्यानंतर तुम्ही तुमच्या घरचे सगळी माणसं प्रवासी आहेत। त्यामुळे आपण एखाद्याला कसा अनुभव देतो तसाच आपल्या घरच्यांना पण येत असतो। त्यामुळे कल्याणचं नाव कधीही वाईट किंवा कोणी म्हणू नये की कल्याणमध्ये होते तर काय बाबा तुमच्या कल्याणमध्ये असं पण एवढी एवढीच काळजी सगळ्यांनी घ्यावी।